कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही अटी व नियम घालून लग्नांना परवानगी दिली आहे, मात्र प्रत्यक्षात या सरकारी अटींचे पालन होताना दिसून येत नाही। असाच एक विवाह सोहळा जुन्नर तालुक्यातील वडगाव आनंद या ठिकाणी पार पडला। निमित्त होते प्रथमेश आणि श्रुतिका यांच्या विवाहाचे, परंतु या शुभप्रसंगी शासनाने ठरवून दिलेले नियम व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे हा विवाह आता चर्चेचा विषय ठरत आहे। याबाबतची घटना अशी की नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेला प्रथमेश वाळुंज हा नवरदेव थोड्याच दिवसांपूर्वी गावी आला होता। गावी आल्यावर त्याने 14 दिवस होम क्वारंटाईन राहणे आवश्यक होते, परंतु बोलल्यावर चढण्याची घाई झालेल्या नवरदेवाने होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण होण्याआधीच मोठ्या थाटामाटामध्ये लग्न उरकलेले आहे। या विवाह सोहळ्यात शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमांचे उल्लंघन झालेले असून 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित असल्याने तसेच सोशल डिस्टन्सिंगचे फार मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झालेले आहे। या विवाह सोहळ्यात कुठेही मास्कचा वापर न झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आळेफाटा पोलिसांनी नुकताच बोरी गावातील एका विवाह सोहळ्यात पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या वाजंत्र्यावरून गुन्हा दाखल केला होता। आता या विवाह सोहळ्यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे। जुन्नर टाइम्स, वडगाव, आनंद।